हार्दिक स्वागत है। मैं दिलीप चंद्रवी अभय महिला महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे विभागात बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धेला राजीव गांधी शाळेत झाला प्रारंभ। श्री रामराव कृष्णराव कोळपकर शिंदखेडा यांचे वडील परजित बांदीवगर बाजारपेठेत पाळल्याने न्याय न मिळाल्यास 15 दिवसात बसणार उपोषणाला त्यांनी दिला इशारा। वाजता बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला संघाचा स्पर्धेला झाला प्रारंभ। दिनांक 19-20 ऑक्टोबर या कालावधीत जळगाव उत्तर विद्यापीठ मार्फत 5 संघ भाग घेणार आहेत। RC पटेल सिरपूर, विद्यावर्धिनी कॉलेज, जैन कॉलेज, ZB पाटील कॉलेज, पालेश्वर वाणिज्य कॉलेज हे सहभागी राहणार आहेत। या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर रामचंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले। उपप्राचार्य प्राध्यापक BK पाटील अध्यक्षस्थानी होते। नवल पाटील संस्थेचे OS BM पाटील, मुख्याध्यापक मनीष दात्रक, सचिव डॉक्टर तेजस शर्मा, प्राध्यापक बिकन बारासे, डॉक्टर कैलास बोरसे मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर VL पाटील यांनी केले। पंच सूरज जावळे, अनिल गवळी, संदीप महाले यांनी काम पाहिले। 23 व 24 ऑक्टोबरला नवापूर येथे संघ पाठवले जातील, त्या ठिकाणी निवड होऊन संघ निवडले जातील। यानंतर चेन्नई या ठिकाणी निवडलेले संघ खेळण्यास जातील। खेळाडूंनी आपले जिल्ह्याचे नाव लौकिक करावे अशी शुभेच्छा सर्वांनी दिल्यात। माननीय डॉक्टर दादासाहेब माळी सर, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय BK पाटील सर, संस्थेचे संचालक दादासाहेब BM पाटील, समितीने आमच्या महाविद्यालयावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। आणि या स्पर्धा 19 आणि 20 या 2 दिवस या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होणार आहेत। या स्पर्धेतूनच धुळे विभागाचा बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे। आणि दिनांक 23 आणि 24 ऑक्टोबर 2018 रोजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी धुळे विभागाचा संघ त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहे। आणि त्या आंतरविभागीय स्पर्धेतूनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे। आणि त्या स्पर्धा मछलीपट्टम या ठिकाणी बॉल बॅडमिंटनच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा होणार आहेत। आणि चेन्नई येथे SRM विद्यापीठ येथे महिलांच्या स्पर्धा होणार आहेत। या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो। सर, या ठिकाणी पुरुषांचे अनुक्रमे 5-4 संघ सहभागी झाले आहेत। त्यात ZB पाटील महाविद्यालय, विद्यावर्धिनी महाविद्यालय, माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय आणि विशाल एज्युकेशन संस्थेचं कला वाणिज्य महाविद्यालय धुळे असे 4 संघ सहभागी झाले आहेत। आणि महिलांचे अनुक्रमे 5 संघ सहभागी झाले आहेत। त्यात अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला महाविद्यालय धुळे, जहिंद एज्युकेशन ट्रस्टचं ZB पाटील महाविद्यालय धुळे, विद्यावर्धिनी सभेचं कला वाणिज्य महाविद्यालय धुळे, धुळे एज्युकेशन सोसायटीचं माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे आणि RC पटेल कला वाणिज्य महाविद्यालय सिरपूर असे महिलांचे 5 संघ सहभागी झाले। या स्पर्धा या ठिकाणी बाद पद्धतीने घेण्यात येणार आहेत। आमचं एक राऊंड 12 मई सुरू असायचं आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी इथे खेळायच्या संघाचे असोसिएशन आहे BBMचं, त्यातले अनेक खेळाडू इथे खेळत होते आणि इथून राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार झालेले आहेत। त्याचाच तुम्ही पॉइंटा कायम ठेवा, विभागासाठी कद्दार संघ निवडला जावा। पंचांना सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे प्रश्न पडावा की आता नेमकं कोणाला निवडायचं, अशा पद्धतीने खेळ व्हावा, विभागामध्ये आपला ठसा उमटेल आणि विद्यापीठ संघामध्ये सुद्धा आपल्या विभागाचं नाव राहील, आपला वर्चस्मा राहील आणि विभागीय पातळीवरून विद्यापीठ पातळीवर सुद्धा आपल्या विद्यापीठाचं नावलौकिक तुम्ही करावं अशी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। श्री रामराव कृष्णराव कोळपकर यांचे वडील परजित 2 मजली घर नंबर 435-2 दक्षिणमुखी मारुती मंदिर मेन रोड शिंदखेडा येथे आहे। 2 हिस्से या घराचे असताना माझी पत्नी अश्विनी रघुनाथ कासारीने 1/2 हिस्सा भाग रवींद्र बाबूराव देसले व विजय जगताप चौधरी आणि चंद्रकांत जगन्नाथ चौधरी यांना विकला असता खरेदी अर्ध्या विकल्याचीही आहे।
परंतु प्रॉपर्टी घेणारे यांनी आमचे बांधीव दोन मधली बिल्डिंगचे सामानसहित दादागिरीत पाडून टाकले. पाडत असताना त्यांना विरोधी केला, परंतु मी वयस्कर असल्याने माझे काही ऐकले नाही. मी शिंदखेडा पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली आहे. माझा मोठा मुलगा सीमेवरून संरक्षण देत आहे, फार दुःखी झाला आहे. आमचे दुमधले घर बांधून आम्हाला आमचे घर परत करावे तशी कोर्टात फिर्यादी दाखल केली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत नगरपंचायत यांनी बांधकामास परवानगी देऊ नये. परवानगी दिल्यास नगरपंचायतही जबाबदार आहे. मला न्याय मिळाला नाही तर मी येत्या 15 दिवसात उपोषणाला बसणार आहे. जे काही परिणाम होतील त्यास शासन जबाबदार राहील, असे रामराव कृष्ण राकोळकर यांनी सांगितले. हॅलो हॅलो हो कृष्णराव कोळपकर शिंदखेडा पासार गल्ली हे मेन रोड शिंदखेडाची बिल्डिंग 1423 घर नंबर हा आणि 425 अ ब क हा तर क आहे 425चा क एक आणि दोन याचे दोन भाग आहेत. एक आणि दोन माझं वडलोपाडची जागा आहे. वडलोपाडची बिल्डिंग त्यांनी पाडलेली स्वतःच्या याच्यामध्ये माय पावर माझं पाडून टाकलं. मी त्यांना नाही सांगितलं होतं तुम्ही पाडू नका, पण त्यांनी ऐकलं नाही त्यावेळेस पाडून टाकलं. आणि त्या माझाही भाग पाडला, त्यांचा पाडून माझ्या विकला तो भाग पाडून टाकला. त्यांनी आजच भाग विकला होता आणि तिथं जे जिना होतं सामाजिक जिना होता या ठिकाणी जिनासुद्धा पाडून टाकला. त्यांनी सर्व रस्त्यावरती सामान होतं पडलेलं वरती दुसऱ्या मजल्यावर, तो सामानसुद्धा कुठे गेला काय गेला कोण होतं दरवाजे सर्व काढून घेऊन गेले साकवानी, काहीच समजलं नाही. आणि त्यांना सांगितलं स्वतः की तुम्ही बंद करा हे नाही ऐकलं त्यांनी. त्यावेळेस संपूर्ण माय पॉवरमध्ये पाडून टाकलं त्यांनी. कोणी पाडलं हे विजय आणि रवींद्र बाबाराव धसले, विजय रघुनाथ चौधरी आणि चंद्रकांत रघुनाथ चौधरी. या संदर्भात तुम्ही फिर्याद दिली होती? हो फिर्याद दिली आहे कोर्टामध्ये, फिर्याद दिली आहे मी. पण त्यांनी ऐकलं कोर्टाने आम्हाला कोर्टाचा आदेश आहे म्हणे अर्ज दाखवा म्हणून फिर्याद दिली. त्यांनी मला घराची नुकसान भरपाई मिळावी, त्या नाही नाही मिळाली तर मी उपोषणाला बसणार. आणि नियम माझ्याकडून मिळाला, कायदेशीर मला मिळायला पाहिजे आणि माझा अर्धा हिसाब मला बांधून मिळाला बांधून मिळायला पाहिजे. नाही मानलं तर मी अमरपोषणा अमरपोषणा पाहिजे. जागा यावर त्यांना फक्त बहिणीने अश्विनी रघुनाथ कोळपकर यांनी फक्त त्यांना आधी जागा विकली होती. आणि सामुदायिक वापर कायम राहील बा, इथे एक सामुदायिक जिना संडास होता तो पण त्यास पाडला त्यांनी. आणि ते काही सुरुवातीला की आम्ही फक्त अर्धी जागा घेतली होती, तुमच्या जागेला मी हात लावणार नाही. त्यांनी आधी जिना वगैरे पाडला, संडास पाडला, त्यानंतर त्यांनी
आमचाही ताबा एक महिन्याने आमचंही घर पाडलं. आमचे भाडे काय सामान फेकला, वरती सामान होतं पण पाडलं, सायकल वगैरे. भाडेकरी होते आमचे, भाडेकरी डॉक्टर होते, त्यांना आपण काढलं हात धरून बाहेर आलं त्यांनी. नंतर आमचं सामान होतं वरती, तो पण सकट पाडलं त्यांनी, मीटर पळवून नेलं इथलं. आणि आजपर्यंत वडील सगळे पावत्या टॅक्स भरत होते, बेकायदेशीरपणे घर पाडलेलं आहे. भाऊ आमचा आर्मीमध्ये, तो पण टेन्शनमध्ये गेला आहे. तो सिनियर काम करतो, पण आई वडिलांचे अत्याचार म्हणजे अन्याय होतो, त्यांचं काम तो करू. आपली काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की आमचं आमच्या नावावर राहावं आणि त्यांनी पूर्वज बांधून द्यावं, हीच आम